कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी चोखपणे सेवा बजावणाऱ्या गवान विभागातील पंचवीस आशा वर्कर्सांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दुसऱ्यांदा प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते ही आर्थिक मदत देण्यात आली आरोग्य केंद्रातील आशा सेविकांना शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळते त्यामुळे कोरोना काळात काम करताना या आशा सेविकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेत विभाग अंतर्गत आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आशा सेविकांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दोन महिने देण्याचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान का जाहीर केले होते तसेच कोरोनाची परिस्थिती वाढल्यास पुढील काळातही मदत देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने भाजप तालुका अध्यक्ष आरुषेठ भगत यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील मदतीचे वितरण जून महिन्यात करण्यात आले तर रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते दुसऱ्या महिन्यातील मदत देण्यात आली या कार्यक्रमास गवंग ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत सदस्य विजय घरत योगिता भगत निशा भगत माई भुईर डॉक्टर अस्मिता बोराटकर डॉक्टर वर्षा धोटे प्रवीण कोळी आदी उपस्थित होते दरम्यान कोरोना देवदूत रामशेठ ठाकूर यांच्या वारसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेले लोकनेता हे पुस्तक यावेळी आशा सेविकांना भेट देण्यात आले तर अर्थसहाय्याबद्दल त्यांनी आभार मानले